माझ्या सर्व भारतीय मतदार बंधूंनो, आपल्या समोर आता निवडणुकीचे दिवस वारे सगळीकडे चालू आहे, त्यामुळे आपल्या समोर एक प्रश्न निर्माण झाला असेल की आपल्याला सर्व जे निवडणुकीला उभे राहिलेले माणसं आहेत ते सर्व दिसायला चांगले आहेत, बोलल्या चांगले आहेत, तुमच्या हिताच्या गोष्टीने बऱ्याच सांगतील, पण कृती शून्य आहे. तर त्यांना ओळखण्याकरता तुम्हाला एकच उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं लागेल, ते भारतीय सैनिकांचं. भारतीय सैनिकांना डोळ्यासमोर त्याचा एकच विचार असतो, माझ्या देशाचं रक्षण करणं, माझ्या जनतेचं रक्षण करणं, माझ्या भारत मातेचं रक्षण करणं. हे जे गुण आहेत त्याच्यामध्ये, ते गुण आपल्या मतदार जो उभा आहे, मतदान करणारा आपण लोक आहोत, त्या सर्वांच्या मनात जर ही शक्ती निर्माण झाली, राष्ट्रभक्तीची निर्माण झाली, तर देशभक्ती राष्ट्रभक्ती हे जीवनशक्ती आहे. या जीवनशक्तीच्या आघाडे आपण जनतेच्या कल्याणाकरता बऱ्याचशा गोष्टी निस्वार्थ बुद्धीने करू शकतो. पण जेव्हा ह्या गुण गोष्टी आपल्या विचारामध्ये विचारात ही नसतात, तेव्हा तुमच्या जनतेचे कल्याण होणं शक्य नाही. जनतेचं कल्याण करायचं असेल तर सर्वत आपल्याला सर्वात पहिला गुण म्हणजे तुम्हाला प्रामाणिक राहणं जरुरी आहे. सत्यता तुमच्या बोलण्यात आली पाहिजे आणि निस्वार्थपणा तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. निस्वार्थ गुण तुमच्या मनात जर नसेल आणि तो गुण तुमच्या आचरणात नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही, निव्वळ बोलू शकता. Thank you.